कमिटी मेंबर्स बाउंड्रीला जावा। दोन बॉल चार रन झाले आहेत सानेवाडी या संघाचे। ओंकार सागर दोन बॉल चार रन झाले आहेत सानेवाडी या संघाचे। व्हाइट बॉल दोन बॉल पांच रन। उलटोसा बॉल दोन रन साठी आणि आमचे भरत दादाचे आगमन झाले आहे। बॉलर आहेत ते, बरीच वर्ष खेळतात क्रिकेट, मी पण त्यांना खूप वर्षापासून बघतोय। व्हाइट प्लस वन धावसंख्या दोन्ही भर धावसंख्या झाली ती म्हणजे 11। कालच्या सामन्यामध्ये क्वालिफाय संघ तो झालाय म्हणजे सम्राट सीसी हा संघ क्वालिफाय झालाय कालच्या दिवसाचा। एक गाव एक संघ चौकार। डीजे काय झालं, आवाज नाही का डीजेला? ओके बरोबर, सहकार्य आपला करावंच लागणार ज्या काही आजूबाजूला सोसायट्या आहेत, कारण आपल्याला सामने जे आहेत ते तीन दिवसाचे सामने आहेत, काल आज उद्या, सोसायटीला आपल्याला सहकार्य करावंच लागणार। उत्कृष्ट फिल्डिंग सूरज याची, पण धाव कम्प्लीट केलेली आणि परवेजला स्ट्राईक दिलेली आहे इंदरने। धावसंख्या देखील वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 16। दुसरं सडक मार्गस्थ पुढे मारण्याचा प्रयत्न, हात लागलेला आहे, हात लागलेला आहे, बघा जरा चेक करा, नाही ओके। चला अंपायर डिसिजन, ला डिसिजन नो आर्ग्युमेंट विथ अंपायर। ठीक आहे, आमचे कडक पंच निलेश फ्रॉम मुलुंड आणि हरेश फ्रॉम कल्याण, बरोबर ना, आशिष फ्रॉम कल्याण, ओके आशिष सर तुम्ही तर आलात। आप बॅट्समन कोण आहे, बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समनचं नाव काय, बॅट्समन नेम प्लीज। गणेश, बरोबर आहे, उत्कृष्ट टॅप। मला वाटतं आज पिच जरा चांगलाच बनवला, चांगली मेहनत घेतली आणि पिच नक्की बघा, खरंच कडक पिच आहे म्हणजे बॅट्समन पिच आहे। कालचा जरा पिच होता तो बॉलिंग पिच होता, तुमचे बॉल झालेत फक्त पाच, धाव संघ झाली 20, दोन्ही संघांची नोंद घ्यावी। बॅटची कडा लागली, स्क्वेअर लेगला एक रन, अशा तऱ्हेने दोन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 21। शेवटचं षट बघू आपण कोणाला येत आहे। ऋषी सुरज काहीतरी कानमंत्र देतोय, बघू नक्कीच फायदा होईल का त्या कानमंत्राचा, आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल चांगला कानमंत्र दिलाय की नाही। हे सामने जे आहेत ते नांडर बॉक्सचे सामने आहेत। विकेट, बरोबर, चांगलाच कानमंत्र दिला, स्लो बॉल टाकायला सांगितलं, ऑफ साईडच्या दिशेने टप्पा ठेवायला सांगितला, यशस्वी झाला कानमंत्रा। जे कोणी प्रेक्षक वर्ग आहेत या बसा इथे, आपल्याकडे बसायची व्यवस्था केलेली आहे महिला, ना तुम्ही येऊ शकता बसू शकता। बघा आपल्या सामन्याला युट्यूबवाले जरा तुमचा कॅमेरा जरा महिला वर्गाकडे फिरवा, बसा बसा, स्वागत आहे तुमचं। अरे स्टंपला मारायचा होता पण त्याने बॅट्समनला मारला, पण बॅट्समनला काय लागलं का ना पहिले ते बघा, ओके ना, ठीक आहे, कुठली इजा झाली तर काय इथं भरपाई दिली जाणार नाही, कोणत्या प्लेअरचा मेडिक्लेम आम्ही काढलेला नाहीये याची नोंद घ्यावी। दुबे हॉस्पिटलला फ्री आहे, दोन आहेत, बरोबर आहे, आमचे पंच
एक चेक एक चेक, नौ सेकंड चेक चालू नसलेला सामना साने उड़ी वर्ष टी बॉयज सिंगल सिंगल क्या बॉल गया बॉल गया कमिटी मेंबर बॉल आना तो नंदन कोड़े नंदन दोन विकेट घेतले त्याने आतापर्यंत अशा बघा बॉलची जर फिरकी बघितली त्याची खरास उत्कृष्ट फिरकी आहे. चला बॅट्समॅन चंदन दासंगदल 25 एक एक ओवर धावसंघाने 26 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. टीएन बॉयजच्या संघाला 18 बॉल मध्ये 27 समीकरण थोडं काय अवघड नाहीये कारण ऍव्हरेज जर बघितला 9 ची सरासरी आणि जर तुम्ही बघितला पिचचा जर उल्लेख केला तर पिच पण चांगलाच आहे बाउन्स पण चांगला पिचला कालचा जो पिच होता तो बॉलिंग पिच होता आणि आजचा जो पिच बघितला तर मला वाटतं बॉलरशी पण बॉलरसाठी पण चांगला कारण टर्न जर बघितला तर बघा तुम्ही हा जो बॉल टाकतोय ट्रायल बॉल चांगला टर्न होते बॉल पण आणि बॅट्समॅन साठी पण चांगला आहे जो बॅट्स आणि बॉलचं जर कनेक्शन झालं तर नक्कीच टॅप आणि चांगले फटके आपल्याला इथे पाहायला मिळतील. एच जी ग्रुप आयोजित भव्य असे आंतर क्रिकेट सामने सामने काल आज उद्या एच जी ग्रुप चषक सानेवाडी क्रिकेट टूर्नामेंट 22 जानेवारी 21 जानेवारी आणि उद्या 22 जानेवारी 2023 असे सामने आपण भरवलेले आहेत. प्रथम पारितोषिक 21,111 द्वितीय पारितोषिक 11,111 आणि तृतीय पारितोषिक 16,716. किरण शेठ पितळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी सदस्य वृक्ष प्राधिकरण समितीचे यांचं एच जी ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावे आणि बसावे स्थानपन्न व्हावे. धन्यवाद दादा तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमाची ना तुम्ही शोभा वाढवली. सामना चालू झालेला पहिलाच वाईट खातं चांगल्या रीतीने खोलून दिलेलं आहे. मला वाटतंय काही न करता खातं खोलून दिलंय. झिरो बॅलन्स अकाउंट सॅलरी अकाउंट बघा हे गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षक वर्ग काय उभे तिथे या इथे आपण इथे बसायची व्यवस्था केलेली आहे. प्रेक्षक वर्ग तुम्ही बसू शकता आजूबाजूला बघा लेफ्ट अँड राईट साईडला आसनाची व्यवस्था झालेली आहे. वाईट बॉल आमच्या कडकपंचा हरीश फ्रॉम ठाणा आशिष पुन्हा एकदा वाईट बॉल बॅट्समनने कॉल नाही दिला बाहेरून बोलू नका विनंती करतो. बॅट्समन जेव्हा कॉल देईल ना तेव्हा बोला. प्रत्येक बॉल मागून मारण्याचा प्रयत्न जर जागेवर उभा राहणार तर बरं होईल. बॉलिंग आहे बॉलिंग आहे खरंच चांगला बॉलिंगचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 वाईट 3 डॉट बॉल त्याने दिलेले आहेत. चला स्वस्तात गेला हा प्लेअर एकदम. नेक्स्ट बॅट्समॅन मिस्टर संतोष बघू आता आपल्या संघासाठी काय करताय कारण धावसंख्या झाली ती फक्त 4 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 4 बॉल आले आहेत. पंचांचा निर्णय पुन्हा एकदा व्हाईट बॉल वाईट चेस रन आपल्याला इथे मिळत आहे. धावसंख्या देखील भर झाली धावसंख्या 5
गुड रनिंग बिटवीन द सूरज आणि मिस्टर संतोष याची सहा रन झालेले आहेत. शेवटचा बॉल 1-2 ऑफ द फर्स्ट ओवर. पुन्हा वाईट काय चाललंय परवेज, 3 वाईट आतापर्यंत टाकले या ओव्हरला. असेच जर वाईट तुम्ही टाकत राहिले तर रात्रीचे नक्कीच 2 वाजतील, कारण आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत. चला, आपल्या इथे षटकार नाही सूरज, हा ओपनचे सामने नाहीयेत, ही डीपीएल नाहीये, ही अंडरम बॉक्सचे सामने आहेत. हे जरा नोंद करून घ्या प्रत्येक प्लेअरने. बरोबर, ही त्याची पण काही चूक नाहीये, कारण तो डेली तिथे प्रॅक्टिस करत असतो गोरपडे मैदानावर ओपनला, त्याच्यामुळे सवयीचा परिणाम असतो. हे आपले अंडरम बॉक्सचे सामने आहेत, इथे षटकाराला काही व्हॅल्यू नाही. षटकार असेल तर तुम्ही आउट बाद घोषित करण्यात येईल ना तुम्हाला. नेक्स्ट बॅट्समॅन विशाल, सॉरी दीपक, बॉलर कुलदीप, आमचे डीजे मॅन. चांगली फिल्डिंग आंबू याची आपल्या संघासाठी, त्यांनी एक धाव वाचवली. ठीक आहे, नो बॉल फ्री नसेल बॅट्समॅनने नोंद घ्यावी. नो बॉलचा एक धाव घेतली ना, ठीक आहे. धावा चेंडू, काय चाललंय, डिफेन्स गेम चालू आहे. बरोबर, इथं बॅट आणि बॉल कनेक्शन होत नाही, तुम्हाला असंच खेळायचंय. आक्रमक खेळ तुम्हाला खेळावाच लागणार, कारण जिंकणारी 27 त्रिफळ आचित मिस्टर संतोष यांचा पावलीन मध्ये परतताना. बॅट्समॅनने आउट जर झाला तर तुम्ही बॉक्सच्या बाहेर जाऊ नका, जोपर्यंत नेक्स्ट प्लेअर येत नाही. तुम्ही आता बाहेर गेले होते ही नोंद घ्यावी प्रत्येक बॅट्समॅनने. पंचासर ने आउट, शॉकिंग न्यूज फॉर टीएन बॉईज, आउट दिलेला आहे. व्हाइट बॉल, धावसंख्येतली 9, चांगलाच बॉल तुम्ही टॅप मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न सफल नाही झाला तुमचा. बॉल थोडा बाउन्स असता, उंची असती बॉल, बॉलला तर नक्कीच चौकार गेला असता, पण निर्धाव चेंडू आपण घोषित करू. पुन्हा तो शॉट मारण्याचा प्रयत्न, पण काही उपयोग नाही. कडक पंच, नट आउट, उत्कृष्ट फिल्डिंग. बाउंड्री लाईनला 2 बॉल त्यांनी आवडल्याने आपल्या संघासाठी 8 धावांची बचत केलेली आहे. अशा तऱ्हेने खूप मोठा प्रेशर टीएन बॉयच्या संघावर. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 9, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज, 6 बॉल मध्ये 18. बॉलर गणेश, व्हाईट बॉल, पहिलाच व्हाईट, व्हाईटच्या बॉलने त्याचा सुरुवात झालेली आहे ओव्हरची. ठीक आहे, बरोबर आहे, पहिला बॉल तो असंच खेळायलाच पाहिजे. अजून 5 बॉल बाकी, 5 बॉल मध्ये 16 धावांची गरज. नॉट आउट, कडक पंचा, धावसंख्या देखणे भर, पण जिंकण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज काहीतरी. अंपायर डीजे, एक मिनटं अंपायर, एक मिनटं अंपायर, तुम्ही लक्ष द्या, त्यांनी बॅट चेंज केली होती, तू कॉल नाही दिला. नाही नाही, बॅट बोलला का तिकडे? ओके, धन्यवाद, कारण इथं नाही बोलले ना. ओके,
दोन बॉल तीन बॉल खरा शॉट है दोन चौकार है का कोणी तीन जर हॅट्रिक झाली तर काय बक्षीस आहे का त्याच्यावर घोषित करा हॅट्रिक जर झाली चौकाराची तर बक्षीसाची खैरात दीपक याच्यावर नक्कीच होईल 20 झालं 20 सात रन दोन बॉल सात कंपल्सरी चेसिंग आहे पंच लक्ष द्या बैट्समन ने पहले ऑब्जेक्शन नहीं घेतला मान्य मान्य बैट्समन ने पहले ऑब्जेक्शन चला चला बड़े इकड़े चला ओके साइडमला जरा बघा साइडम आपल्याकडे अलाउड नाही आहे बॉलर्स जो कोणी तो बॉलर्स नसण्याची नोंद घ्यावी साइडम कुठल्याही प्रकारचा अलाउड नाही आहे माझे मित्र किरण तांबे ठीक आहे धन्यवाद टीएन वॉइस सानेवाडी संघ हा विजय झालेला आहे पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि टीएनवाय चा संघ पराभूत झालेला आहे ठीक आहे अड लक फॉर दिस टाइम बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम उद्या पण अजून सामने आहेत आपल्या इथं उद्या पण असेच या टीएन बॉईज धन्यवाद ज्यांचे मोबाईल आहेत त्यांनी घेऊन जा इथे नंतर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही ज्यांचे इथे मोबाईल आहेत ज्या ज्यांनी मोबाईल इथे ठेवलेत प्लीज आपले मोबाईल घ्या आई जीवदानी मित्र मंडळ अंडरम क्रिकेटचे भव्य सामने शनिवार 4 फेब्रुवारी तसेच रविवार 5 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले आहे स्पर्धेचे आपले जे ठिकाण आहे ते म्हणजे टाटा कॉलनी रमेशवाडी बदलापूर पश्चिम प्रथम पारितोषिक जर बघितलं तर 8888 द्वितीय पारितोषिक 5555